आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वाद प्रकरणी काही मुद्दे उपस्थित करून भाजपाचे हिरामण गवळी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. भाजपने प्रकाशित केलेल्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे. या पुस्तकावरून वाद घालण्याऐवजी ते पुस्तक आधी विरोधकांनी वाचावे, तसेच शिवाजी कोण होता आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या दगाबाज शिवाजी या पुस्तकांचं काय करायचं असा प्रश्न उपस्थित करून भाजपच्या हिरामण गवळी यांनी विरोधकांवर टीका केली. मी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं या ठिकाणी एका प्रमुख गोष्टीच्या बाबतीमध्ये, जे सध्या 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये ज्या एका पुस्तकावरून वादंग घडलेला आहे, आज के शिवाजी नरेंद्र मोदी असं काहीतरी पुस्तक भगवान गोयल यांनी जे काढलं, त्या पुस्तकावरून अनेक वादंग निर्माण झाले. काही शिवसेनेपासून काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, कॉम्रेड, समाजवादी सर्वांनीच मोठा उहापोह केला. त्याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही, परंतु या विषयामध्ये छत्रपतींच्या नावाने एकेरी शब्द वापरला म्हणून संजय राऊतांपासून तर सगळेच जोड धरायला लागले. पण त्याही पुस्तकापेक्षा भयानक पुस्तक या ठिकाणी आहे, दगलबाज शिवाजी. दगलबाज शिवाजी हे पुस्तक कुणी छापलेलं आहे, याचे संपादक कोण आहेत, संजय राऊतांचे मानत असतील तर त्यांचे पंजोबा, म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरेंचे वडील. ते काही हिंदुत्ववादी नव्हते, ते कॉम्रेड विचाराचेच होते. आणि दुसरं पुस्तक होतं एक कॉम्रेड गोविंद पानसरेंचं, शिवाजी कोण होता. मग हे पुस्तकं यांच्या वाचनात आले नाहीत का? या पुस्तकांच्या लेखकांचं काय करायचं? कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.